सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत वाडीखुर्द शिवारात देवीदास घोपे यांच्या आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील गेल्या 6 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे उभ्या असलेल्या मुंगाच्या झाडांना सुकलेल्या व हिरव्या शेंगांना अंकुर फुटले तर उर्वरित शेंगांना बुरशी आल्यामुळे मुंगातील दाणे सडल्यामुळे पूर्णतः नुकसान झाले आहे। जूनच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी पेरणी केली। मध्येच पावसाने दडी दिल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या। ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांनी थिंबक स्प्रिंकलरने पाणी दिले व कसेबसे पीक जगवली व गेल्या 6 दिवसापासून आलेल्या सततच्या रिमझिम पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला तर दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मुंगावर अज्ञात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक हातातून गेल्यामुळे त्यावर रोटावेटर फिरवून पिके मोडावे लागले। मागील वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले तरीसुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही तर विमा कंपनीने सुद्धा मदत दिली नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस येऊन हवालदिल झाला आहे। असा शेतकरी दुर्लक्षित केला गेला तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही एवढे मात्र निश्चित। मुक्काम पोस्ट आसलगाव, माझं शेत वाडीखुर्द शिवारामध्ये आहे। या वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी होते, सुरुवातपासूनच पाऊसने कसा तरी आम्ही स्प्रिंकलरनं पाणी देऊन मुंगाला जगवलं आणि आज मुंगाला चांगला शेगा लागल्या। ऐन भरात आला असताना, घरात उत्पन्न येत आलं असताना ह्या मधात 5-7 दिवसाची झडी लागली पावसाची, त्या पावसाच्या झडीमुळे माझ्या शेतातील सर्व मुंगाला कोंब फुटले, हिरव्या दाणे हिरव्या शेंगांनाही कोंब फुटले आणि जे शेंग फोडली त्यातले सर्व दाणे खराब झालेले आहेत। मागील वर्षीसुद्धा माझे मुगाचे अतोनात नुकसान झाले होते व माननीय ग्रामसेवक मारोळे साहेब आणि कृषी अधिकारी व सर्व कंपनीचे ने लोकांनी येऊन सर्वे केला तरीसुद्धा मला मागच्या वर्षी काहीही नुकसान भरपाई मिळाली नाही आणि याही वर्षी माझे अतोनात नुकसान झाले आहे। हे दरवर्षी शेती पिकत नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे आम्ही अतिशय कर्जबाजारी झाले आहे आणि यामुळे शेतकरी आत्महत्या करतात। अशी वेळ आमच्यावर आत्महत्येची येऊ नये व विमा कंपनीने आम्हाला जो आमचा मोबदला आहे तो मोबदला द्यावा। दरवर्षी विमा कंपनी आम्हा शेतकऱ्यांकडून करोड रुपयाची वसुली करते, मात्र भरपाई काहीच देत नाही, सर्व पैसा ही कंपनीच खाऊन टाकते आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडते आणि शेतकऱ्याचे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते। मी तर आता एकच सर्वांना नम्र विनंती करतो शेतकऱ्यांना की आपण शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक पेरू नये, कारण सरकारला मदत करणे हा आता मूर्खपणा ठरत आहे। आपण जर 2 वर्ष शेती नाही पेरली तर सरकारला समजेल की शेतकरी हा कोण आहे। जो नारा आहे जय जवान जय किसान, शेतकऱ्याने पिकवलं तर जवानाच्या पोटामध्ये जाईल, जवानाचं पोट भरले असले तर जवान तिकडे युद्ध लढेल, परंतु सरकारला शेतकऱ्याचं काहीही एक घेणे देणे नाही आहे। मी तर आता अजून विनंती करतो शेतकऱ्यांना की आप शेतमजुरांना की आपल्या घरामध्ये 2 वर्ष जेवढं धान्य पुरेल आपल्याला मीठ मिरची सहित हे करून टाकायचं, भरून टाकायचं आणि नसलं तेल तरी चालेल, चटणीवर पाणी टाकून ते आपली भाकरी खायची कच्ची पिजे भुजून, पण शेतामध्ये एक दाणाही पेरायचं नाही। तरच सरकारला कळेल की शेतकरी काय आहे। शेतकऱ्याला कोणीही मानावर घेत नाही, कारण काय तर शेतकरी हा वेगवेगळ्या पक्षामध्ये वाटलेला गेला आहे। शेतकऱ्याची किंमत कोणालाच नाही, फक्त किंमत आहे ते व्यापाऱ्यांची आणि नोकरवर्गांची, कारण 25% हे 4 भागामध्ये शेतकरी वाटलेले आहेत आणि त्यांचं मतदान झालं की ते होते इकोर 25-25% आणि यांचे जे उमेदवार निवडून येतात ते येतात व्यापारी आणि सरकारी नोकर यांच्या भरोशावर। म्हणून हे व्यापाऱ्यांना आणि सरकारी नोकरांना स्वस्त धान्य भेटलं पाहिजे, म्हणून हे बाहेरून बाहेर देशातून आयात करतात आणि बाहेर देशातून आयात करून शेतकऱ्याचे भाव पाडतात। म्हणून माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की आता आपल्याला जर भरपाई मिळत नसेल तर सर्वांनी सामूहिक शेती पेरणं बंद करून टाका।